तर महाराष्ट्रभर प्रकाश आंबेडकरांचा निषेध व्यक्त करावा लागेल. यापूर्वी जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत जी आमची ताकद होती त्यापेक्षाही खूप मोठी ताकद किंवा जे निकाल येतील ते निकाल वेगळे असतील. स्थानिक लेवलला समर्थन मिळालं होतं भाजपचं. मी आधीच सांगितलं होतं की 27 तांबे यांना स्थानिक लेवलला निर्णय करतील, तिथे निर्णय झाला होता. 27 तांबे जर आले तर काय आम्ही कधी तयार आहोत. पक्षामध्ये अनेक लोक आलेत, 27 तांबे आले का नजून कोणी आले का, ज्यांनी ज्यांना पक्षात यायचं असेल तर त्यांना पक्षात येण्याकरता अडचण नाही आहे. माननीय पंतप्रधान मोदीजी आणि अमितभाईबद्दल प्रकाश आंबेडकरांनी विपक्षित बुद्धीने विक्षिप्त पद्धतीने ज्या पद्धतीने टीका केली आहे खरं तर महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. आणि ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर मोदीजी आणि अमितभाईवर बोलले आहे खरं तर हे मानसिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. मला वाटतं यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मोदीजी अमितभाई आणि आमच्या नेतृत्वावर जर टीकाटिप्पणी केली तर महाराष्ट्रभर प्रकाश आंबेडकरांचा निषेध व्यक्त करावा लागेल. आणि या अशा वक्तृत्वामुळं जो असंतोष तयार झाला आहे महाराष्ट्रामध्ये तो कुठेतरी याला उद्रेक होईल असं मला वाटतं. काल 5 जागांवर निवडणूक मतदान झालं, काय वाटतं चित्र एकूणच काय नाही? आम्ही परवाही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत जी आमची ताकद होती त्यापेक्षाही खूप मोठी ताकद किंवा जे निकाल येतील ते निकाल वेगळे असतील. म्हणजे मागच्या वेळी जे 6 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या निकालात आणि या निकालामध्ये जर आपण पर्सेंटेज बघितलं किंवा मतदारांची टक्केवारी बघितली तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना आणि आमचे NDAचे घटक पक्ष यांची युती करून जे आम्ही लढलो तर देवेंद्रजी आणि एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये खरं तर आम्हाला चांगलं यश मिळेल असं मला वाटतं. 4 जागा तर आम्ही त्या ठिकाणी अधिकृतपणेच लढलेल्या होत्या एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या समन्वयाने. नागपूरच्या जागेमध्ये आम्ही समर्थन दिलं होतं. आणि 27 तांबेला तर त्या ठिकाणी लोकल लेवलला स्थानिक लेवलला समर्थन मिळालं होतं भाजपचं. मी आधीच सांगितलं होतं की 27 तांबे यांना स्थानिक लेवलला निर्णय करतील, तिथे निर्णय झाला होता की 27 तांबेंना स्थानिक लेवलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत केली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की निकाल हे चांगले येतील. नाही, आम्ही किती प्रस्ताव दिला किंवा कोणी काहीच म्हटलं तरी जोपर्यंत संपूर्ण मानसिकता ठेवून कोणी पक्षात येत नाही तोपर्यंत त्यांना आम्ही काही पक्षात या असं त्यांनी निर्णय घ्यायचा. 27 तांबेंनी 27 तांबे जर आले तर काय आम्ही कधी तयार आहोत. पक्षामध्ये अनेक लोक आलेत, 27 तांबे आले का नजून कोणी आले का, ज्यांनी ज्यांना पक्षात यायचं असेल तर त्यांना पक्षात येण्याकरता अडचण नाही आहे. त्यांनी आलं तर आम्ही स्वागतच करू. थँक्यू भाऊ.